सांगायचंय माझ्या भावांनो आणि बहिणींनो, एक लक्षात घ्या, हे शिंदे सरकार आहे. इथे नो कमिटी ओनली कमिटमेंट, इथे ऑन द स्पॉट निर्णय घेतले जातात. हे निर्णय घेणारं आणि निर्णय राबवणारं सरकार आहे. हे एकनाथ वादळ आहे की जे वादळ या महाराष्ट्रात येणार आहे, बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांचं वादळ, धर्मवीर दिघे साहेबांच्या संस्कारांचं वादळ, छत्रपती शिवरायांच्या स्वाभिमानी स्वराज्याच्या अंगाराचं वादळ, आणि हे वादळ तुम्हाला आम्हाला पेलट ठेवायचं आहे. आज मला तुम्हाला सगळ्यांना साथ घालायची आहे की बघा, या राजकारणामध्ये अनेक मुख्यमंत्री आले आणि गेले, पण शिंदे साहेबांच्या एवढे धाडसी निर्णय घेण्याची धमक कुठल्याच मुख्यमंत्र्यांमध्ये आम्ही बघितली नाही. त्यामुळे माझ्या भावांनो आणि बहिणींनो, शिवसैनिकांनो, मला तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे. काल अष्टमी होती, आई भवानीची पूजा करताना माननीय आमच्या लता वहिनी या समोर बसलेल्या आहेत. एक आई एका बाजूला नवरात्रीमध्ये आईचा उत्सव साजरा करत असताना, उद्धवजी ठाकरे तुम्ही एका आईच्या पोराला कारट्या म्हणताय आणि ती आई हमसून हमसून रडली. मला सांगा त्या आईची चूक काय आहे? अरे पोटची दोन पोरं डोळ्यासमोर गेलेली असताना उरलेला एकुलता एक श्रीकांत अविश्रांतपणे जनतेच्या सेवेसाठी देणं ही सोपी गोष्ट आहे का हो? आपला नवरा 18-18 तास 20-20 तास शिवसेनेसाठी राबत असताना ज्या माऊलीनं पॅकिंगची कामं करून 50-50, 60-60 लोकांचा स्वयंपाक करून डबे देऊन आपल्या पोराला डॉक्टर केलं, त्या आईची काय चूक आहे तुम्ही मला कुणीतरी सांगाल का? अरे उद्धव ठाकरे, एका आईच्या डोळ्यात तुम्ही नवरात्रीच्या मुहूर्तावरती पाणी आणलं, कुठे फेटणार आहे तुम्ही हे पाप? अरे सगळी पाप माफ होतील, सगळी पाप माफ होतील, परंतु हे एका आईचं मन दुखावलेलं पाप तुम्हाला माफ होणार नाहीये. आणि म्हणून मला तुम्हाला सगळ्यांना सांगायचंय की माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांच्या सारखा भाऊ आम्ही 7-9 केले तरी आम्हाला मिळणार नाही. जो लाडक्या बहिणींच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहतो. माझ्याकडे आकडेवारी आहे सगळ्या योजनांची, पण वाचत नाही, तेवढा वेळ नाहीये. वेळ संपली म्हणून या ठिकाणी सांगितलंय, पण शेवट एवढाच करतीये. शोले पिक्चर मधला एक डायलॉग होता की दुनिया का सबसे बड़ा बोझ होता है बाप के कंधों पर अपने बेटे के जनाजे का दुख. आपल्या दोन दोन पोरांचा जीव डोळ्यासमोर जाताना शिंदे साहेबांनी बघितला, पण साहेब 2.5 वर्षात 325 कोटी रुपये 40,000 पेशंटना देऊन तुम्ही त्यांचा जीव वाचवला. हाताचं सलाईन काढलं तरी थरथर त्या हातानं साहेब तुम्ही मुख्यमंत्री सहायता निधीच्या फॉर्मवर सही केली. साहेब प्रत्येक मुख्यमंत्री सहायता निधीचा जीव वाचवताना तुमच्या लेकरांचे चेहरे तुमच्या डोळ्यासमोर उभे राहतात का? साहेब एक सख्खी बहीण आहे म्हणून सांगितलं, पण या महाराष्ट्रातल्या करोडो बहिणींना तुम्ही स्वतःच्या बहिणी मानलं. साहेब डोळ्याचं ऑपरेशन झालं, कधी विश्रांती घेतली नाही. साहेब कधी जेवता कधी झोपता हे आम्हाला माहीत नाही. अरे मुख्यमंत्री होऊन सुद्धा तुम्हाला कधी थाट माट माहीत नाही. तेच पांढरे कपडे, तो चष्मा, तीच सँडल. साहेब तुम्ही आज सुद्धा बाळासाहेबांचा आणि दिघे साहेबांचा सच्चा शिवसैनिक वाटता. म्हणून आम्ही म्हणतोय की इस जमाने में हमने तारे बहुत देखे है, दूसरा चांद नहीं देखा. फूल तो बहुत देखे है, दूसरा गुलाब नहीं देखा. इस राजनीति में हमने बलवान तो कहीं देखे, धनवान भी कहीं देखे और पहलवान भी कहीं देखे, लेकिन एकनाथ जी शिंदे दयावान नहीं देखा, दूसरा दयावान नहीं देखा. आणि त्यामुळे आज महाराष्ट्राच्या या दसरा मेळाव्याच्या व्यासपीठावरून एकच सांगते की आमचा लाडका भाऊ मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब हे पुन्हा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री बनणार आहेत, आणि ती वेळ आपल्याला आणायची आहे. त्यामुळे या दसरा मेळाव्याचा शेवट याच वाक्याने करते. गोठ्यात गाई, गोठ्यात गाई, घरात आई, शिर्डीत साई, कोल्हापुरात अंबाबाई आणि महाराष्ट्रात पुन्हा एकनाथ भाई, हा दिवस आपल्याला आणायचं एवढंच आवाहन करते आणि थांबते. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय, जय भीम. छत्रपती शिवाजी महाराज की जय. भवानी, आदरणीय मुख्यमंत्री साहेबांचं या ठिकाणी आगमन झालंय. मी आदरणीय मुख्यमंत्री साहेबांना या ठिकाणी अभिनंदन करतो आणि सर्वांच्या वतीने
दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा देतो।